नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे बुंदीचे लाडू। तर कुठलाही सण असो किंवा इतर वेळेस केले जाणारे हे बुंदीचे लाडू, तर ते कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक कप बारीक बेसन पीठ घ्यायचं आहे, ते व्यवस्थित चाळून घ्या। अशा प्रकारे आपल्याला बारीक पीठ घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला मस्त पातळ बॅटर बनवायचं आहे। पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकावं आणि व्यवस्थित मिक्स करावं। त्याच्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नाही, जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही। त्याचे थेंब थेंब म्हणजेच ड्रॉप पडायला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। आता आपण हे 10 मिनिटे साईडला झाकून ठेवू, तर आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। साखरेचा पाक बनवायला 1 कप साखर, 4-5 हिरवी वेलची, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा मगज बी आणि थोडासा पिवळा कलर। तर एका साईडला आपण पाक करायला ठेवू। 1 कप साखरेले 1/4 कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच आपली साखर पूर्ण पाण्यामध्ये भिजली पाहिजे, एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। थोडंसं जास्त झालं तरी हरकत नाही, पाक व्हायला थोडासा वेळ लागतो। तर हे आता आपण गॅस पेटवून गरम करायला ठेवूया। 10 मिनिट झालेले आहे, तर ते आता आपण परत एक वेळा मिक्स करून घेऊया। थोडासा यामध्ये 2 ते 3 थेंब पिवळ्या कलरचे टाकलेले आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि एखादी दुधाची पिशवी किंवा माझ्याकडे एक पाइपिंग बॅग आहे, म्हणजेच कोन आहे, तर त्यामध्ये मी हे बॅटर टाकणार आहे। तर तुम्ही दुधाच्या पिशवीमध्ये सुद्धा टाकून अशा प्रकारे बुंदी करू शकता, ज्याप्रमाणे मी आता आपल्याला दाखवणार आहे। तर अशा प्रकारची माझ्याकडे एक पाइपिंग बॅग आहे, तर त्यामध्ये मी ही बॅटर टाकणार आहे। आज आपण कुठलीही चाळणी किंवा झऱ्याचा वापर करणार नाही, तर या पाइपिंग बॅगच्या साहाय्याने आपण आज बुंदी तयार करणार आहोत। तर यामध्ये व्यवस्थित बॅटर टाकायचं आणि वरून एखादं रबर लावायचं आणि थोडंसं आपल्याला बुंदी किती जाड बनवायची आहे त्यानुसार बारीक टोक कापून घ्यायचं। आणि या पाइपिंग बॅगने बघा अशा प्रकारे आपल्याला बुंदी तेलामध्ये सोडायची आहे। तर इकडे आपला पाक पण तयार होत आहे। दुसऱ्या बाजूला आता आपण बुंदी तळायला घेऊ। पाक चिकट झाला म्हणजेच एक तारी पाक तयार झाला म्हणजे गॅस बंद करायचा। तेल पण तापलेलं आहे, तर अशा प्रकारे आपल्याला एक एक ड्रॉप पाइपिंग बॅगच्या साह्याने बुंदी तेलामध्ये सोडायची आहे। खूप सोपी आहे आणि पटापट ही बुंदी पडते। गॅस तेल तापून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी करायचा, नाहीतर जी पहिली बुंदी पडली ती जळू शकते, करपू शकते। मस्त बारीक बुंदी आपली तयार होते। अशा प्रकारे बुंदी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि खालची वर करून ती मस्त तळायची आहे। जास्त खमंग तळायची नाहीतर ती कडक होऊ शकते। आता बुंदी काढून घ्यायची, तेल निथळून घ्यायचं आणि एखाद्या डिशमध्ये बुंदी काढून घ्यायची। राहिलेली सर्व बुंदी आपल्याला अशाच प्रकारे तयार करायची आहे। हे लाडू बनवायला कुठल्याही सणाची गरज नाही, आपल्याला हवं तेव्हा आपण अशा प्रकारची बुंदी करू शकतो आणि त्याचे लाडू तयार करू शकतो। करायला खूप सोपी आहे, कुणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे। तर मस्त बारीक बारीक दाणे आपल्या बुंदीचे तयार झालेले आहे। तर परत मी बघा आपल्याला टाकून दाखवते, कोण सरळ पकडायचा आणि अशा प्रकारे बुंदी तेलामध्ये सोडायची। मस्त बुंदी बारीक बारीक तयार झाली आहे, तर ती आता काढून घ्यायची। तर सर्व बुंदी माझी तळून झालेली आहे आणि पाक पण आपला तयार झालेला आहे। फक्त एक तार तुटायला पाहिजे, एवढाच पाक आपल्याला तयार करायचा आहे। पाक पण तयार झालेला आहे। पाक चेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस कमी करायचा, कारण जोपर्यंत आपण वाट बघतो की याचा तार तुटतो का तोपर्यंत तो पाक घट्ट होऊ शकतो। तर गॅस कमी करायचा आणि पाक आपण चेक करायचा। तर पाक आपला तयार झालेला आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये बुंदी टाकलेली आहे, मगज बी टाकलं आणि विलायचीसुद्धा टाकलेली आहे। तर तुम्ही विलायचीची पावडरसुद्धा टाकू शकता, परंतु मी
अख्खीस दाणे टाकलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये पाक टाकलेला आहे. लाडू खाताना मध्ये मध्ये विलायचीचा दाणा लागतो तर ती चव अप्रतिम लागते. ती मला खूप आवडते म्हणून मी अख्खे दाणे टाकलेले आहे आणि अशी विलायची बुंदीच्या लाडूमध्ये खूपच मस्त लागते. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये साजूक तूप टाकणार आहोत. तर 2-3 चमचे साजूक तूप टाकायचं, त्याच्यामुळे बुंदीला खूप मस्त वास येतो साजूक तुपाचा. असं वाटते आपण साजूक तुपामध्येच ही बुंदी तळलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एखादा तास तरी आपल्याला हे मुरायला बाजूला ठेवायचं आहे. तर एक तास झालेला आहे, मस्त बुंदीने पाक शोषून घेतलेला आहे. मस्त बुंदी बघा कोरडी झालेली आहे. तर आता आपण याचे लाडू बनवू. अशी ही बुंदी तुम्ही ठेवू शकता आणि ती खाऊ शकता. जर आपल्याला लाडू बनवायचे असेल तर अशा प्रकारे थोडंसं किंचित दाबावं लागते, त्यानंतर लाडू व्यवस्थित जोडल्या जातात. तर अशा प्रकारे सर्व लाडू जोडून घ्यायचे. तर 1 कप बेसनामध्ये 1/2 किलोपेक्षाही जास्त बुंदीचे लाडू तयार होतात. खूप सुंदर लाडू तयार झालेले आहे. खायलाही अप्रतिम चवीचे हे लाडू आहेत. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 1 लाईक अवश्य करा, त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद मंडळी.